नमस्कार, मी मंजुषा, एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लिंबूचं लोणचं. बघा, आपलं लिंबूचं लोणचं किती छान दिसतंय. कलर देखील खूप छान दिसतोय आपल्या लिंबूच्या लोणच्याचा. तुम्ही हे लोणचं उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता. तर चला लोणचं बनवायला सुरुवात करूयात. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण इथे 15 लिंबू कट करून घेतलेले आहेत, हे बघा अशा प्रकारे. आणि बी पण काढून घेतलेली लिंबूंमधली. आता आपण मीठ लावून घेणार आहोत. मी अर्धी चमची मीठ घेतलेले ते आता लावून घेतो. मी इथे 1 चमची भरून चटणी घेतलेली आहे, लाल चटणी. बेडगी मिरची पावडर वापरते मी इथं. आता आपण गूळ टाकून घेणार आहोत. 1 बाउल मी गूळ बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजेच 5 चमच्या. थोडं थोडं मिक्स करणार आहे मी. हा राहिलेला गूळ पण आपण टाकून घेणार आहोत. ह्या मोजून आपण 5 चमचे गूळ टाकलेला आहे. तुम्ही जास्त किंवा कमी टाकू शकता. अशा प्रकारे आपण गूळ, मिरची पावडर आणि मीठ लिंबू मध्ये मिक्स करून घेतो. आता आपण याला कुकर मध्ये शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपण या ठिकाणी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आतमध्ये आपण प्लेट टाकून घेतलेली आहे. आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. मी 1 ग्लास आणि अजून थोडं 1.5 ग्लास मी पाणी टाकून लिंबूचे काप, मीठ, मिरची पावडर तो डब्बा आपण खाली ठेवून देऊया. आणि डब्यावरती आपल्याला झाकण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपण खाली पाणी टाकलंय ते आपल्या लिंबूमध्ये जाणार. आता आपण झाकण बंद करून कुकरच्या 7 शिट्ट्या काढून घे. अशा प्रकारे आपण कुकरच्या 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. बघा अशा प्रकारे होतं. गुळाचं पाणी झालेलं आहे. आता आपण हे पाणी एकाकडे काढून घेणार. अशा प्रकारे आपण कुकरच्या डब्यामधून पाणी उतरून घेणार. आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त पाणी काढून घ्यायचंय. बघा लिंबूच्या काप जशीच तशी आपण डब्यात ठेवलेली आहे. आता आपण त्यात गूळ टाकून घेणार. मी गूळ परत 1 बाउल घेतलेला आहे. एकूण आपला गूळ झालेला आहे 2 बाउल पूर्ण लोणच्यासाठी, म्हणजेच 10 चम्मच आपण गूळ घेतलेला आहे. आता आपण थोडी मिरची पावडर टाकून घेऊ. मी 1/2 चमची टाकून घेतली होती, परत मी 1/2 चमची मिरची पावडर टाकून घेतली. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर वाढवू शकता, किंवा गोडही हवं असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता. मीठ टाकून घेणार आहोत. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस वरती गरम करायला ठेवायचं. अशा प्रकारे आपलं छान मिक्स झालेलं आहे. बघा आता आपण गॅस वरती ठेवणार आहोत गरम करायला. आपल्याकडे आपण गॅस वरती ठेवलेली आहे. आता आपण गॅस ऑन करून घेणार. थोडा वेळ उकडी घेऊन घ्यायची याची, जेणेकरून ते घट्ट होईल. आपल्याला चमचा सारखा फिरवत राहायचंय. आपण जो गूळ ऍड केलाय तो खाली चिकटू नये म्हणून आपण यात लसूण कुठलाही मसाला यूज केलेला नाही. आपण उपवासालाही खाऊ शकतो. आपलं लोणचं काचेच्या बरणीत पुरलं आणि गार ठिकाणी
अशा प्रकारे आपली कंसिस्टेंसी झाली पाहिजे. लिंबूचं जे पाणी निघालं होतं आपण त्यात गूळ टाकून घेतलं. गार झाल्यावरती ते आपोआप आता आपण गॅस बंद करून आता आपलं हे गार झाल्यावरती आपल्याला लिंबूच्या कापमध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण आता जे सिरप केलं ते लिंबूच्या कापमध्ये टाकून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सिरप लिंबू मध्ये टाकून दिलेला आहे. आता आपण गार होऊ दे. अशा प्रकारे आपलं लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. आपली ही कन्सिस्टन्सी आता पातळ दिसते तुम्हाला. जे सिरप आपण टाकलंय एक ते दोन दिवसानंतर ते छान घट्ट होत आणि लिंबूला छान चव येते. तुम्हाला जर आमचा लिंबूचं लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल